आणि आता पळूयात अन्य काही बातम्यांकडे. मुंबईमध्ये आगामी महानगरपालिका निवडणुकांचे राजकीय पडघम आत्तापासूनच वाजायला सुरुवात झाले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण तरेकर यांनी आगामी निवडणुकीत शिवडी भाजपचा बालेकिल्ला असेल असा दावा केला आहे. एकेकाळी लालबाग शिवडी हा कम्युनिस्टांचा बालेकिल्ला होता, मात्र आता कम्युनिस्टांचं नामोनिशाण इथे शिल्लक राहिलेलं नाही याकडे त्यांनी लक्ष वेधलं. प्रत्येकाचा बालेकिल्ला हा बदलत असतो, प्रत्येकाचा एक बालेकिल्ला असतोच पण त्यात बदलसुद्धा होत असतो असंही दरेकर यांनी म्हटलं. लालबाग परळ हा त्या ठिकाणी शिवसेनेचा बालेकिल्ला बोलतात, परंतु त्याच्या अगोदर कोणाचा बालेकिल्ला होता? कोणाचा होता? मार्क्स कम्युनिस्टांचं नामोनिशाण आहे का इथे? त्या त्या वेळेच्या परिस्थितीने ते बालेकिल्ले झालेले असतात आणि त्यामुळे कम्युनिस्टांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त त्या ठिकाणी झाला आणि तो शिवसेनेचा बालेकिल्ला झाला. आणि आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे नियोजनबद्ध काम केलं. मी आपल्याला सांगतो, येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपला शिवडी विधानसभा हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास तुम्हाला मी देतो. आणि आता न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा एक मोठा इम्पॅक्ट समोर आलाय. चिपळूण शहरातील लोकमान्य टिळक स्मारक आणि संग्रहालयाला मंत्री उदय सामंत यांनी 50 लाख रुपयांचा निधी तातडीनं जाहीर केलाय. चिपळूण आणि रत्नागिरीमधील बाधित ग्रंथालयांना सुद्धा तातडीची 5 लाखांची मदत दिली जाणार आहे. चिपळूणमधील बाधित नागरिकांना तातडीची मदत म्हणून 10,000 5,000 रक्कम ही उद्यापासून प्रत्येकाच्या बँकेच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल, म्हणजे आजपासून ही रक्कम जमा होणार आहे. तर लोकमान्य टिळक स्मारक आणि संग्रहालय जे आहे त्यांच्याकरता उदय सामंत यांनी 50 लाख रुपये निधी हा तातडीने देण्याचं जाहीर केलं. या सगळ्या पूरस्थितीमध्ये 5-5, 6-6 फूट पाणी राहिलं लोकांच्या घरी. काही ठिकाणी तर तळमजला पाण्याखालती पूर्ण बुडाला होता, पहिल्या मजल्याचा सुद्धा काही भाग पाण्याखालती होता, तर काही सखल भागात दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी पोहोचलं होतं. लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय मंदिर आहे त्याला भेट दिली आणि जो संस्कृतीचा वारसा लोकमान्य टिळकांचा त्यांनी जतन केलेला होता, ज्याचं एक अट्रॅक्शन होतं सगळ्यांना, तो संपूर्ण ह्या पुरामध्ये वाहून गेलेला आहे. आणि म्हणून त्यांना खास बाब म्हणून 50 लाख रुपयाची मदत करण्याचा निर्णय हा आम्ही घेतलेला आहे. आणि तो पण निर्णय कसा घेतला आहे की माझ्या रत्नागिरी नगरपालिकेला लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं लोकमान्य टिळक स्मारक, लोकमान्य टिळक ग्रंथालय याच्या अपग्रेडेशनसाठी 4.5 कोटी रुपये आले होते. तर आम्ही शासनाला असं कळवलेलं आहे की उद्याच्या उद्या ते 4 कोटी रुपये तिथे ठेवावेत आणि त्यातले 50 लाख रुपये हे तात्काळ इथे द्यावेत.